रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या गाडी जाळीत प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. या प्रकरणी नेरळ पोलिसांनी अजून एका युवकाला अटक केली आहे. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती मिळत आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांची नवीकोरी गाडी जाळण्याची घटना नेरळमध्ये घडली. यावेळी पुजारी गँगचा उल्लेख असणारी राजकीय धमकी देणारी चिठ्ठी पोलिसांना घटनास्थळी सापडली होती. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणि गांभीर्य वाढले होते. त्यावेळी CCTV सापडलेल्या एका अस्पष्ट छायाचित्राच्या आधारे पोलिसांनी विश्वजित नाथ या युवा सेनेच्या कार्यकर्त्याला संशयित म्हणून अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी सबळ पुरावे सादर न केल्याने त्याला तात्काळ जामिनावर सोडण्यात आले. या प्रकरणात आपण निर्दोष असतानाही आपल्याला नाहक गोवण्यात आल्याचे विश्वजितचे म्हणणे आहे. आता या गाडी जळीत प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या गुन्ह्याचा तपास करताना नेरळमधीलच सिद्धेश सतीश पनवेलकर या तरुणाला अटक करण्यात आली आहे. खंडणीच्या उद्देशाने हा गुन्हा झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या तरुणाला अटक केल्यानंतर त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. जिल्हा परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे यांची हेक्सा कंपनीची गाडी अज्ञात आरोपीने जाळपोळ केली होती. त्या अनुषंगाने सुरेश टोकरे यांनी जबाब दिल्याने संशयित आरोपी नाथ विश्वनाथना याला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध काही सबळ पुरावे मिळून आले नसल्यामुळे त्याला मान्य कोर्टाने सोडून दिले. त्यानंतर परत 4 तारखेला अज्ञात इसमाने त्याच ठिकाणी एक चिठ्ठी लिहून धमकीची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या अनुषंगाने आम्ही परत तांत्रिक पुरावे, त्यानंतर गोपनीय बातमीदार, साक्षीदार असे पुरावे शोधून सिद्धेश पनवेलकर या तरुणास अटक करण्यात आली होती. अटकच्या दरम्यान त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचे आणि जगदीश पवार याचे फेसबुकवरून मैत्री संबंध झाले होते. त्या अनुषंगाने पुजारी टोळीच्या कारवाया ज्या पद्धतीने चालतात त्या पद्धतीने त्याच्यामध्ये डोक्यामध्ये एक विचार आला की आपण खंडणीसाठी दहशत निर्माण करावी व खंडणी मागावी. त्यामुळे त्यांनी सुरेश टोकरे यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न केला व त्या गाडी जाळल्यानंतर परत खंडणीसाठी त्यांना फोन करून खंडणी उकळण्याचा त्याचा इरादा होता. तर त्याला वेळीच आम्ही अटक करण्यात आली असून तपास चालू आहे. सुरेश टोकरे यांची गाडी जाळण्याचे नेमके खरे कारण काय, यामागे खरंच पुजारी गँगचा हात आहे का की काही अजून वेगळे कारण आहे, असे अनेक प्रश्न असून पोलीस तपासात या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्याची प्रतीक्षा आहे. रायगड माझ्यासाठी अजय गायकवाड, नेरळ. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.